संपूर्ण देशामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली जिल्ह्यामध्ये 24 नोव्हेंबर पासून ही यात्रा सुरू होती. जवळजवळ 650 ग्रामपंचायतीमध्ये जाऊन गावामध्ये जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना पक्की घर मिळत आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची योजना गावागावामध्ये कशी पोहोचलेली आहे, त्याचबरोबर जनधन योजनेचे अकाउंट गावागावामध्ये किती उघडण्यात आलेले आहे, त्याचबरोबर मुद्रा योजना जी आहे 50,000 ते 10 लाखापर्यंत विना आठ विना तारण कर्ज देण्याची योजना जाहीर करण्यात आली आणि जवळजवळ देशामध्ये 42 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. जनधन योजनेचे 50 ते 52 कोटी अकाउंट उघडण्यात आलेले आहे. 10 कोटी लोकांना जवळजवळ गॅस सिलेंडर मिळालेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजना जी आहे, एका कुटुंबाला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी 5 लाख रुपये देण्याची जाहीर करण्यात आली आणि आतापर्यंत त्याचा 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा झालेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, जे कच्च्या घरामध्ये राहतात त्यांना पक्की घरे देण्याची स्कीम आहे आणि त्या स्कीमच्या अंतर्गत आतापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. म्हणजे अनेक जे निर्णय आहे ते निर्णय भारत सरकारने घेतलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोडचं डेव्हलपमेंट आहे, इरिगेशनचं डेव्हलपमेंट आहे, नद्या जोडण्याचा कार्यक्रम आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहेत, त्याच पद्धतीनं ओबीसी आहेत, जनरल कॅटेगरीचे लोक आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, युवा आहेत, दिव्यांगजन आहेत, सिनियर सिटीजन आहेत, अनाथ आहेत, अशा सगळ्या लोकांच्यासाठी ज्या भारत सरकारच्या योजना आहेत त्या भारत सरकारच्या योजनांचा आढावा, भारत सरकारच्या योजनांचा जी माहिती आहे ती गावागावातल्या लोकांना देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. सांगली जिल्ह्यामध्ये 24 नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरू झाली आणि आज या ठिकाणी 5 जानेवारीला त्याचा समापन जो आहे, समारोप जो आहे, हा सांगलीमध्ये होत आहे. तर मी सगळ्यांना या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. अजून आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला सांगा. आमचं सरकार आपल्यासाठी कटिबद्ध आहे, आपल्याला न्याय देण्यासाठी, सामाजिक न्याय देण्यासाठी, आर्थिक न्याय देण्यासाठी, शैक्षणिक न्याय देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. एवढाच विश्वास या प्रसंगी मी देतो आणि माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचं राज्यमंत्रीपदी सांभाळतो आहे आणि देशातल्या अनेक लोकांना न्याय देण्यासाठी माझं मंत्रालय प्रयत्न करत आहे. एवढंच याप्रसंगी मी सांगतो.